नांदेड जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसानं पिकांना मोठा फटका बसलाय, त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी नव्हे तर पंचनामे 100% पूर्ण करून 5 दिवसात अहवाल सादर करावा असे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रशासनाला दिले आहेत. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची उपस्थिती होती. कदम पुढे बोलताना म्हणाले, नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले असून सोयाबीन 100% वाया गेले आहे. कापसाला फटका बसलाय तर ज्वारीच्या पिकांवर कोंब फुटले आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय. राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यामुळे राज्यपालांनी ह्या बाबतीत त्वरित निर्णय घेऊन केंद्राकडे आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितलंय. त्यासाठी राज्यपालांना भेटलो. सरकार अस्तित्वात नसल्यामुळं प्रथम नागरिक म्हणून राज्यपालांचीच जबाबदारी आहे आणि मग तातडीनं पावलं आम्ही उचलतो असं राज्यपालांनी आम्हाला आश्वासन दिलं. खरं तर दिवाळीची सुट्टी होती, पण सुट्टी काही अधिकाऱ्यांनी घ्यायला नको हवी होती अशा वेळेला, कारण शेतकरीच हवालदिल झालेला आहे, शेतकरीच उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिवाळी नाही आणि आपण दिवाळी साजरी करायचं हे काही योग्य नाही, पण तरी देखील उद्याच्या 4 ते 5 दिवसामध्ये 100% पंचनामे केले जातील. इव्हन फक्त पंचनामे नाहीत तर काही ठिकाणी मी सांगितलं आहे आपण शूटिंग काढून घ्या दोनच्या माध्यमातून, तेही ठेवा. काही ठिकाणी सांगितलं मी फोटो देखील काढून ठेवा, तेही गाडी मानले जातील. तर तशा वेळीचे निर्देश दिलेले आहेत आणि उद्याच्या 4 दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी केली जाईल. पीक विमा कंपन्यांनी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरावे, त्यानुसार अनुदाने द्यावी, ड्रोन पंचनामे करावेत, तसेच विमा कंपन्यांना आदेशित केल्याचेही पालकमंत्री रामदास कदम यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.